तर नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मधील सराव संच 2.2 सराव संच 2.2 मधील उदाहरण नंबर 3 आणि उदाहरण नंबर 4 हे आपण वर्ग पद्धतीने सोडवणार आहोत। वर्ग पद्धत ही पुढे आहे, आपण हे दोन उदाहरणे अवयव पद्धतीने सोडवणार आहोत। पहिले उदाहरण कोणते आहे? 3 नंबर 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0। 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0 हे उदाहरण कशाने सोडवायचं? अवयव पद्धत। तर अवयव पद्धतीने सोडवताना गुणाकार काय? 13 गुणिले 2 बरोबर 26 गुणाकार आहे आणि 27 बेरीज। इथं असं आपण रफ मध्ये एक लिहून घेऊ, गुणाकार बरोबर काय आहे आपला? 26। बेरीज बरोबर काय आहे? 27। तर आपण आता असे दोन संख्या काढायच्या ज्याचा गुणाकार 26 आला पाहिजे, बेरीज 27। तर इथे वाय हा सहगुणक आहे, वाय हे चल वापरलेला आहे या समीकरणात। 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0। तर दोन किमती निघतील, पहिली 26y आणि दुसरी y। सव्वीस गुणिला 1 बरोबर 26 आणि 26 अधिक 1 बरोबर 27। आता हे दोन क्रमांक आपल्याला याच्यासोबत लिहिता येतील। 2y वर्ग अधिक 26y अधिक y अधिक 13 बरोबर 0 हे आधी लिहू। पहिल्यांदा समीकरण पूर्ण लिहू, 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0। आता 2y वर्ग अधिक 26y अधिक y अधिक 13 बरोबर 0 हे आपण असं लिहिलं। आता इथे 2y वर्ग आहे, इथे थोडी ऍडजस्टमेंट करायची। इथे 2y लिहायची, 2y इथे y अधिक 13, 2y गुणिले y, 2y वर्ग 2 गुणिले 13, 2y गुणिले 13, 13 दुणी 26y। आता इथे काय येईल? इथे अधिक 1 येईल आणि इथे पुढच्या कंसात y अधिक 13 बरोबर 0 जशाल तसं। आता काय येईल? पहिल्या कंसात येईल y अधिक 13, दुसऱ्या काय येईल कंसात? 2y अधिक 1 बरोबर 0। y अधिक 13 दुसऱ्या कंसात, 2y अधिक 1 बरोबर 0 आलं। आता y अधिक 13 बरोबर 0 हे पहिल्या कंसात, 2y अधिक 1 बरोबर 0 हे दुसऱ्या कंसात। आता y अधिक 13 बरोबर 0 किंवा और 2y अधिक 1 बरोबर 0। आता खाली काय होईल? y अधिक 13 बरोबर 0, y ची किंमत काढायची म्हणजे y बरोबर वजा 13 होईल। और इथे 2y अधिक 1 बरोबर 0 आहे, इथे काय होईल? 2y बरोबर वजा 1 आणि y ची किंमत काढायची म्हणजे y बरोबर वजा 1/2, y इक्वल टू -1/2। इथे 2y बरोबर वजा 1 होईल, y ची किंमत काढायची म्हणजे y बरोबर वजा 1/2 होईल। आता y ची किंमत वजा 13 आणि दुसऱ्या y ची किंमत वजा 1/2 या दोन किमती निघल्या, तर हे दोन अवयव झाले आपले, वजा 13 आणि वजा 1/2। तर याच उकल कशी लिहायची, याचं सोल्युशन कसं लिहायचं? दिलेल्या समीकरणाची उकल किंवा मुळे वजा 13 व वजा 1/2 आहेत। दिलेल्या समीकरणाची मुळे
वजा तेरा कॉमा वजा एक छेद दोन उत्तर लिया। आता घेऊ आपण उदाहरण नंबर चार। आता इकडे बघा उदाहरण नंबर चार। पाचमचा वर्ग बरोबर बावीस एम अधिक पंधरा, फाईव्ह एम स्क्वेअर इक्वल टू 22m प्लस 15। आता या समीकरणाला आपण अगोदर सरळ देऊ। पाचमचा वर्ग अधिक बावीस एम इकडे आल्यावर वजा होतील म्हणजेच वजा बावीस एम, अधिक पंधरा इकडे आल्यावर वजा होतील वजा पंधरा बरोबर शून्य। आता इथे पंधरा पाची पंच्याहत्तर, पंधरा पाची पंच्याहत्तर गुणाकार बेरीज बरोबर वजा बावीस। गुणाकार बरोबर काय आला आपला पंच्याहत्तर, बेरीज बरोबर वजा बावीस। आता अशा दोन संख्या काढा। वजा पंधरा म्हणजे वजा पंच्याहत्तर गुणाकार आणि बेरीज वजा बावीस, अशा दोन संख्या काढायच्या ज्याचा गुणाकार वजा पंच्याहत्तर आला पाहिजे आणि बेरीज वजा बावीस। पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे वजा पंचवीस अधिक तीन, वजा पंचवीस अधिक तीन केल्यावर बेरीज होईल वजा बावीस, गुणाकार होईल वजा पंच्याहत्तर। आपल्याला अशा दोन संख्या मिळतील, पहिली काय वजा पंचवीस, दुसरी अधिक तीन, या दोन संख्या मिळतील। आता या दोन संख्या इथे मांडू आपण। पाचमचा वर्ग वजा पंचवीस एम अधिक तीन एम वजा पंधरा बरोबर शून्य असं लिहिलं। आता खाली ऍडजस्टमेंट करायची, पाच एम एम वजा पाच, पाच एम गुणिला एम बरोबर पाचमचा वर्ग, पाच गुणिला पाच, पाच पाच पंचवीस वरी वजा पंचवीस, इथं अधिक तीन जशाल तसे कंसात एम वजा पाच बरोबर शून्य। तीन गुणिला एम तीन एम, तीन गुणिला वजा पाच तीना पाची वजा पंधरा। आता एम वजा पाच आणि पाचम अधिक तीन, पाचम अधिक तीन बरोबर शून्य, हे सेपरेट आपण घेतले, याचे अवयव दोन पडणार आहेत म्हणून खाली एम वजा पाच बरोबर शून्य। और इथे आर सेमी इंग्लिश वाल्यांनी आर लिहायचं मराठी मधल्याने किंवा। आता पाचम अधिक तीन बरोबर शून्य, आता एम वजा पाच बरोबर शून्य आहे, खाली काय येईल एम बरोबर पाच, एम बरोबर पाच किंवा और पाचम बरोबर वजा तीन, पाचम बरोबर वजा तीन म्हणून एम ची किंमत काय येईल एम बरोबर वजा तीन छेद पाच, एम बरोबर वजा तीन छेद पाच, एम ची किंमत पाच आली, दुसऱ्या एम ची वजा तीन छेद पाच। तर इथे आपल्याला दोन अवयव भेटले, एम बरोबर पाच एम बरोबर वजा तीन छेद पाच। आता खाली असले आज दिलेल्या समीकरणाची मुळे पाच व वजा तीन छेद पाच आहेत म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे पाच कॉमा वजा तीन छेद पाच अशी आहेत। आता ही झाली अवयव पद्धत। सराव संच 2.2 यामध्ये जे काय उदाहरण आहे ते आहेत
अवयव पद्धतीचे सराव संख्या 2.3 मध्ये जे काय उदाहरण आहे ते आहेत पूर्ण वर्ग पद्धतीचे। आता हे दोन उदाहरण झाले, याच्या पुढचे उदाहरण आपण पुढच्या तासिकेत घेऊ। तोपर्यंत हे दोन उदाहरण पहा। आता सराव संख्या 2.2 मध्ये 2.3 मध्ये पूर्ण वर्ग पद्धत आहे, तर अशा प्रकारे उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 हे आपण घेतले आहेत।